स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये वन पॉईंट थ्रीला आपण स्टार्ट करणार आहोत जो पूर्णपणे डिपेंड आहे टेस्टिंग ऑफ सिमेंट ठीक आहे टेस्टिंग ऑफ ओ पी सी म्हणजेच टेस्टिंग ऑफ सिमेंटवरती पूर्णपणे हा जो पॉईंट आहे तो डिपेंड आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण फील्ड टेस्ट बघणार आहोत ठीक आहे फील्ड टेस्ट आपण ऑलरेडी गेल्या सेमिस्टरला आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे ठीक आहे कॉन कन्स्ट्रक्शन मटेरियलमध्ये सिमेंटच्या फिल्ड टेस्ट आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत ते पण बघूयात त्याच्यानंतर लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण फाईननेस टेस्ट कशी करतात स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट सेटिंग टाईम टेस्ट आहे साऊंडनेस टेस्ट आहे ठीक आहे त्याचबरोबर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आहे आणि स्टोरेज ऑफ सिमेंट सिमेंटचं स्टोरेज कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा ॲज अ सिव्हिल इंजिनियर सिमेंटचं स्टोरेज कशा पद्धतीनं केलं जातं हेही तुम्हाला माहिती पाहिजे आणि इफेक्टिव्ह ऑफ स्टोरेज ऑन प्रॉपर्टीज ऑफ सिमेंट ठीक आहे त्याच्यानंतर सिमेंटच्या प्रॉपर्टीज आपण ऑलरेडी बघितलेलं आहे किंवा जे काय स्टोरेज आहेत त्या स्टोरेजचा सिमेंटच्या प्रॉपर्टीवरती काय इफेक्ट होतो ते पण आपण पूर्णपणे डिस्कस करूयात तर अशा पद्धतीनं आपला वन पॉईंट थ्री आहे तर चला मग चालू करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण टेस्टिंग ऑफ पोर्टलँड सिमेंट ठीक आहे इथे एक शब्द लिहा ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट लिहा ठीक आहे ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट लिहा ठीक आहे तो मैं ओ टाइप करूँ ठेत ऑर्डिनरी पोर्टलैंड सीमेंट लिह ठीक है ओपीसी नहीं तरह इन शॉर्ट मे डायरेक्ट ओपीसी ओपीसी लिखे तरी चल ओपीसी ठीक है ऑर्डिनरी पोर्टलैंड सीमेंट ठीक है टेस्टिंग ऑफ ओपीसी कि टेस्टिंग ऑफ सीमेंट पी मू शकता डायरेक्ट ओपीसी हा एक पार्ट है सीमेंट ऐसा ठीक है टाइप्स है ओपीसी है पीपीसी है ठीक है अजुन खूब सारे टाइप्स सीमेंट्स से है तो अपन नेक्स्ट पोल तर टेस्टिंग ऑफ सिमेंटमध्ये बघू शकता टेस्टिंग right? ऑफ सिमेंट कॅन बी परफॉर्म्ड इन बोथ फील्ड अँड लॅबोरेटरी दोन टेस्टिंग आहेत फील्ड टेस्ट पण आहे आणि लॅबोरेटरी टेस्ट पण आहे तर फील्ड टेस्ट तुम्ही बघू शकता हे आपण ऑलरेडी बघितलं आहे त्याच आपण डिस्कस करूया ठीक आहे तो व्हिडिओ तुम्ही बघा फील्ड टेस्ट फॉर सिमेंट सिमेंट जेव्हा आपल्या साईटवरती येतं ठीक आहे जिथे कन्स्ट्रक्शन चालू असतं तेव्हा जिथे सिमेंट जेव्हा येतं तर ते सिमेंटमध्ये आपण काय काय चेक करायचं असतं फील्ड टेस्ट कोणकोणत्या टेस्ट करायचे असतात ज्यावरून आपल्याला समजतं की सिमेंट चांगला आहे की वाईट आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही या पॉईंटवरती क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये डिस्क्राईब द फील्ड टेस्ट फॉर सिमेंट फोर मार्कांसाठी क्वेश्चन आलेला आहे आणि तुम्हाला कोणतेही चार टेस्ट तुम्हाला लिहिणं हे आवश्यक आहे ठीक आहे तर टोटल आपण पाच टेस्ट इथे डिस्कस करणार आहोत तर जो बघूया सगळ्यात पहिल्यांदा आहे ती कलर टेस्ट कलर जो आहे ऑब्झर्व द कलर ऑफ द सिमेंट इट शूड बी युनिफॉर्म युनिफॉर्म कलर असला पाहिजे कन्सिस्टंट कलर असला पाहिजे टिपिकली ग्रे कलर असला पाहिजे ठीक आहे कलर टेस्टमध्ये सिग्निफिकंट कलर व्हॅरिएशन्स मे इंडिकेट इम्प्युरिटी जर कलरमध्ये जर चेंजेस असतील ठीक आहे युनिफॉर्म कलर नसेल तर आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहेत त्या सिमेंटमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर फिजिकल इन्स्पेक्शन त्याच्यामध्ये लम्स असे ढोकळे किंवा छोटे छोटे असे कण नसले पाहिजेत ठीक आहे सिमेंट सिमेंटमध्ये तुम्ही पाणी टाकल्यावर कसे छोटे छोटे असे लम्स तयार होतात ना तो थी? नस नस थी? तर तसे लम्स नसूनही लागतात ठीक आहे किंवा त्याच्यामध्ये अदर पार्टिकल्स कोणतेही नस नसून लागतात ठीक आहे इट शूड हॅव फाईन अँड युनिफॉर्म टेक्स्चर त्याचं पूर्णपणे फाईन असं दोन फिंगरमध्ये जर आपण त्याला असं चोळलं तर पूर्णपणे अशी पीठ आपल्या घरामध्ये पीठ कसं असतं तसं पूर्णपणे तुम्हाला फील झालं पाहिजे ठीक आहे ठीक आहे टेक अ पंच पिंच ऑफ सिमेंट अँड फिल बिटवीन द फिंगर्स ठीक आहे तुम्ही फि फिंगर्समध्ये फिल करू शकता इट शूड घ्यू स्मूथ स्मूथ तुम्हाला लागलं पाहिजे ठीक आहे छोटे छोटे दगड जर असतील त्याच्यामध्ये तर तुम्हाला कसं ते स्मूथ नाही लागत ठीक आहे तर काय करायचं आहे तुम्हाला आपल्या फिंगर्समध्ये सिमेंट घ्यायचं आहे आणि असं चोळून बघायचं आहे तुम्हाला स्मूथ फिलिंग आली पाहिजे ठीक आहे गर्टी फिलिंग नाही आली पाहिजे म्हणजे तिथं जर खडे असतील तर तुम्हाला असं ओबडदोबड जाणवतं जसं आपण घरातलं पीठ आपण घेऊन हातामध्ये केल्यानंतर कसं स्मूथ फिनिशिंग येते तसं तुम्हाला पूर्णपणे स्मूथ फिनिशिंग आली पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर स्मेल टेस्टच बघू शकता तुम्ही सिमेंट शूड हॅव नो नो फ्युअर ऑर मस्टी ऑर्डर ठीक म्हणजे जसं पाऊस पडल्यानंतर मातीमधून जसा वाश येतो ना तर तसा वास येऊन लागते ठीक आहे तर जर येत असेल तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कं कंटॅमिनेशन म्हणजे त्याच्यामध्ये मॉइश्चर अवेलेबल आहे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे किंवा ते इम क्वालिटी जी आहे ती गुड क्वालिटीचं सिमेंट नाही आहे याचा जा, असा इंडिकेट होतो त्याच्यानंतर फ्लोट टेस्ट आहे फ्लोट टेस्टमध्ये आपण काय करतो ड्रॉप अ स्मॉल अमाऊंट ऑफ सिमेंट इन टू वॉटर पाण्याच्यावरती अशी एक तुम्हाला बाल्टी घ्यायची आहे आणि बाल्टीमध्ये जर पाणी असेल आणि तुम्हाला सिमेंट टाकायचं आहे तर सिमेंट खाली जात जाताना थोडंसं असं इथ थोडंसं असं पसरत जातं थोडंसं ठीक आहे या टाईपमध्ये असं पाण्यामध्ये पसरत जातं विदिन वन टू सेकंडमध्ये टाकल्या टाकल्या असं पाणी सिमेंट जे आहे थोडंसं स्प्रेड होतं ठीक आहे स्प्रेट व्हायला पाहिजे तर ते काय इंडिकेट करतं तर ते चांगल्या गुड क्वालिटीचं सिमेंट आहे असं इंडिकेट करतं जर तुम्ही जर सिमेंट टाकलं आणि ते स्ट्रेट खाली गेलं ठीक आहे स्ट्रेट खाली गेलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट आहे असा इंडिकेट होतो किंवा तुम्ही सिमेंट टाकलं आणि ते वरतीच तरंगत बसला असं ह्या इथेच तरंगत बसलं तर त्याच्यामध्ये इम्प्युरिटीच आहे असं त्याचा अर्थ होतो समजलं फ्लोटिंग टेस्ट समजली सिमेंटची जी, त्याच्यानंतर ते टेम्परेचर टेस्ट ट्रस्ट युअर हँड इन टू द सिमेंट बॅग्स इट मस्ट गिव्ह यू अ कूल फिलिंग तुम्ही जर तुमच्या हात सिमेंट बॅगमध्ये पूर्णपणे इन्सर्ट करायचं आहे ठीक आहे नंतर तुमच्या हाताला जी फिलिंग आहे ती कूल आली पाहिजे म्हणजे गार लागलं ला पाहिजे हाताला जर गरम लागलं ला तर सिमेंटची क्वालिटी चांगली नाही आहे असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे पण इथे अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो जेव्हा फॅक्टरीतून सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग होऊन निघ निघतं तेव्हा ते सिमेंट खूप गरम असतं तुम्ही एक दोन दिवस गेल्यानंतर ते त्याच्यानंतर ही टेस्ट करायची असते ठीक आहे टेम्परेचर टेस्ट त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे कूल फिलिंग भेटते फॅक्टरीतून बाहेर बॅग आल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही हातीन सट केला तर तुम्हाला खूप गरम लागेल ठीक आहे त्याच्यावरून तुम्ही असं म्हणणं काय की लगेच ते सिमेंटची क्वालिटी खराब आहे तर दोन तीन दिवस जाऊ द्या एकदा पूर्णपणे सिमेंट कूल झालं त्याच्यानंतर तुम्हाला कूल फिलिंग यायला पाहिजे आफ्टर वन डेज पण सिमेंट जर पूर्णपणे गरमच लागत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये क्वालिटीचा इश्यू हा असू शकतो त्याच्यानंतर पण ह्या झाल्या फिजिकल टेस्ट अजून तुम्ही त्याच्यामध्ये सिमेंटची डेट चेक करू शकता ठीक आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट डेटनंतर ते सिमेंट जे आहे ते तीन मंथच व्हॅलिड असतं ठीक आहे तीन मंथ मंथच्यानंतर त्याची क्वालिटी ही खराब खराब होत जाते ठीक आहे स्ट्रेंथ जी आहे ती कमी कमी होत जाते तर तुम्ही डेट ही ऑब्झर्व करू शकता तर अशा पद्धतीनं या टेस्ट आहेत फील्ड टेस्ट ठीक आहे पाच टेस्ट आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा फील्डवरती ज्या आपण करतो त्या ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे लॅबोरेटरी टेस्ट ठीक आहे लॅबोरेटरी टेस्टमध्ये आपण फायननेस टेस्ट आहे स्टँडर्ड कन्सिस्टन्सी टेस्ट आहे सिटिंग टाईम टेस्ट आहे साउंडनेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ टेस्ट आहे ठीक आहे तर या टेस्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक एक करून आपण पन, पूर्णपणे बघूयात ठीक आहे तर फायननेस टेस्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूयात फायनल्स टेस्टमध्ये पण दोन टाईपचे मे टेस्ट आहेत ज्या दोन टाईपनं आपण फायननेस टेस्ट और, फाइंड आऊट करतो ठीक आहे फायननेस फाइंड आऊट करतो तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात